हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, आपला आजचा 36 डे आहे अभ्यासाचा, सेतू अभ्यासाचा आपल्या ब्रिज कोर्सचा। आणि आज आपण 36 डेला जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत ते पाहणार आहोत। तर आपल्याला क्वेश्चन आन्सर्स कोणते दिलेत बघा सोडवण्यासाठी। तर या ठिकाणी रिव्हिजन म्हणून दिलेलं आहे आणि म्हटले रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स अँड कम्प्लीट द टेबल। तर इकडं रायटिंग ऑफ फ्रॅक्शन दिलं आहे आणि इकडं रीडिंग ऑफ फ्रॅक्शन दिलेलं आहे। तर आता इकडं इथं बघा, 4 and 1/2 म्हणजे 4 and 1/2 आहे, मग इथं वर्डमध्ये लिहिलेलं आहे। तर सेकंड दुसऱ्या ठिकाणी काय दिलं बघा, 5 and 1/4, मग आपण काय लिहायचं इकडं, 1/4 म्हणजेच 1/4, 5 and 1/4, ओके। आता इकडं वर्डमध्ये दिलं, इकडं नंबरमध्ये आपल्याला लिहायचं आहे, 7 and 3/4 म्हटलेलं आहे। मग आता 7 and 3/4 इथं नंबरमध्ये लिहायचं, 7 and 3/4 म्हणजे काय करायचं, 7 लिहायचा आणि 3/4 लिहायचं, 7 and 3/4 झाले, ओके। आता पुढे 7 and 1/4, मग काय करायचं, 7 लिहायचा आणि 1/4 लिहायचं, 7 and 1/4। आणि पुढचं तर दिलंय बघा इथं, 5 and 3/4, मग इथं लिहिलंय 5 and 3/4, ओके। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे, वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या। आता पुढे पहा, अजून एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये। इथं बघा, आपल्याला फ्रॅक्शन म्हणजे फिगर दिलेले आहेत इकडं, आहे की नाही। इथं डिजिटमध्ये लिहायचं आहे आणि इथं वर्डमध्ये लिहिलेलं आहे, ओके। वर्डमध्ये लिहायचं आहे, मी इथं तुम्हाला सोडवून दिलं आहे। आता इथं डिजिटमध्ये कसं लिहायचं बघा, होल पार्ट्स किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 होल पार्ट आहेत, बरोबर की नाही। आणि इनकम्प्लीट पार्ट किती आहे बघा, 1/4 आहे की नाही। मग काय लिहिणार आपण, 6 and 1/4, ओके। तर हे असं लिहायचं आहे। आता पुढे बघा, दुसरा क्वेश्चन सोडवतो आहे मी, किती होल पार्ट्स आहेत, 1, 2, 3, 4 होल पार्ट्स आहेत, 4। इनकम्प्लीट पार्ट्स किती आहेत, हाफ म्हणजे 1/2 लिहायचं, ओके। वरती किती लिहिलं होतं आपण, 6 and 1/4 लिहिलं होतं, आहे की नाही। आता शेवटचं बघा इथं, 1, 2, 3, 4 होल पार्ट्स आहेत, 4। आणि इनकम्प्लीट पार्ट किती आहेत बघा, 1, 2, 3 आहेत, म्हणजे 3/4 आहे। म्हणून काय लिहिणार आपण, 4 and 3/4, ओके। 4 and 3/4 म्हणजे 3/4 लिहायचं, ओके। तर अशा पद्धतीने हा आजचा आपला ब्रिज कोर्सचा स्टडी होता, तो या ठिकाणी संपलेला आहे। थँक्यू।